पवार साहेबांनी उस्मानाबादवरून हेलिकॉप्टरने परतीचा प्रवास बदलून सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यासाठी मार्ग बदलला, याचा अर्थ पुढची स्क्रिप्ट टुरिंग टॉकीजची शरद पवार साहेबांनी राज ठाकरेंना दिलेली दिसते. टुरिंग टॉकीजचा कालचा शो सोलापूरला होता, आज बहुधा कोल्हापूरला आहे, पुढेही चालू राहील. राज ठाकरे यांनी काल जे सभेत म्हटलंय त्या सगळ्याची माहिती लिखित त्याच्यावरचं जे उत्तर आहे ते तुम्हाला देतोय. लेट ऑफ मीडियाला मी सकाळीच दिलेलं आहे, पुन्हा आवाजानंतर देईन सुद्धा. महाराष्ट्र व नवनिर्माण सेनेचा खर्च मी मागितला नव्हता, मी तो खर्च कोणाच्या खात्यात दाखवणार एवढंच निवडणूक आयोगाला विचारलं होतं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असं वाटलं की मी त्यांचा खर्च मागितला आणि त्यांनी मोदींचा खर्च मागितला. तर माननीय पंतप्रधान मोदीजी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत, त्यामुळे त्यांचा डिटेल खर्च हा निवडणूक आयोगाला पक्षाच्या खर्चातून सादर होत असतो. हे बहुधा मनसे निवडणूक लढवत नसल्यामुळे केवळ तंबू टाकून टुरिंग टॉकीज चालवत असल्यामुळे बहुधा त्यांच्या लक्षात आलं नसेल. माननीय पंतप्रधान मोदीजी जसे आपले स्टार प्रचारक आहेत तसे राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हेही मनसेने नक्की सांगावं. राहुल गांधी यांनी नांदेडमध्ये बोलताना राफेलचा पुन्हा मुद्दा काढला, पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जी चपराक लगावली आहे, नोटीस दिली आहे, त्याचं उत्तर अद्याप त्यांनी दिलेलं नाही. याबाबत राहुल गांधींनी जर खुलासा केला असता तर मतदारांना नक्की आवडलं असतं की याबाबत राहुल गांधींचं काय म्हणणं आहे तेही ऐकायला मिळालं असत. पृथ्वीराज चव्हाण यांची आज वर्तमानपत्रामध्ये मुलाखत आली आहे. मोदीजी जर पुन्हा पंतप्रधान झाले तर काँग्रेस राष्ट्रवादीचं काही खरं नाही, आमची अस्तित्वाची लढाई आहे, इतकं स्पष्टपणे पृथ्वीराज बाबा खरं खरं बोलून गेले. आणि त्यामुळेच जर इतकी घबराट तुमच्या तब्बूत असेल तर तुमचं सैन्य लढायला तयार नव्हतं, तुमचे अध्यक्ष लढायला तयार नव्हते, अनेक ठिकाणी तुमचे आमदार नाममात्र काम करताना दिसत आहेत. अशी सगळी अवस्था असताना पृथ्वीराज बाबा म्हणतात की आम्हाला राज्यात स्ट्रॉंग नेता नसल्यामुळे मोदीजी पवारांवर टीका करतायत. काँग्रेसचं आव्हान सोडा अस्तित्व जवळजवळ संपल्यासारखं पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केलंय. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विखे पाटील तर नाहीतच आहेत, या सगळ्या याच्यावरून काँग्रेस महाराष्ट्रात लोकसभेत एकही जागा जिंकणार नाही अशी स्थिती आज दिसते. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पीआरपी शेका पक्ष बहुजन विकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी रिपाई या पक्षांच्या महाआघाडीतर्फे इलेक्ट्रॉनिक माध्यमावर प्रसारित करण्यात येणारी एक जाहिरात आहे. त्या जाहिरात एक शेतकऱ्याची पत्नी आपल्या मुलीला शिकवायचं आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे आणि त्यासाठी शासनाने 10 रुपयाचा चेक पाठवला. 10 रुपयाचा चेक पाठवला असं त्या जाहिरातीमध्ये म्हटलंय. शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यात असताना सुद्धा
शेतकऱ्याला पैसे चेक ने गेले का आरटीजीएस ने गेले हेही यांना माहित नाही. बहुधा हे बांधावरचे शेतकरी दिसतात, प्रत्यक्ष शेतात राबणारे शेतकरी नाही. आणि 10 रुपये कोणालाच गेले नसून त्याहून अधिक रक्कमा त्या त्याप्रमाणे गेलेल्या आहेत. त्यामुळे ही धादांत खोटी जाहिरातीबाबत आम्ही निवडणूक आणि मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे की या खोटारडी जाहिरातीबाबत निवडणूक आयोगाने या सर्व पक्षांवर कारवाई करावी आणि आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे.